कुल्फी खाण्यासाठी अगदी उन्हाळाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही पावसाळ्यातही कुल्फी खाऊन मज्जा घेऊ शकता. पण त्याची खरी मज्जा कधी येते? जेव्हा तुम्ही ती स्वतःच्या हाताने बनवता तेव्हा. तर चला, ही कुल्फी आज आपण घरीच बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवरती एक कढई ठेवली आहे. या कढईत मी दूध गरम करणार आहे. इथे मी साधे अमूलचे 1 लिटर दूध घेतले आहे. यासाठी मी काही स्पेशल असे दूध काही घेतले नाही आहे. आता हे दूध आपल्याला 1 लिटर आहे तर ते 1/2 लिटर होईल इतके अटवायचे आहेत. आता एवढं तर आपल्याला करायलाच हवं की नाही? तर एका चमच्याच्या साह्याने मी सतत हे दूध हलवते आहे. तर हे दूध आपल्याला गॅसवर ठेवलं आहे तर गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवायची आहे. आणि हे दूध अटवत असताना इकडे तिकडे अजिबात जाऊ नका, नाही तर दूध तुमचं जास्तच अटून जाईल. हे बघा, अशा पद्धतीने हे दूध आपल्याला अटवायचं आहे. इतकं दूध अटल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही कमी करणार आहोत. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर साखर इथे मी 1/2 वाटी घेतली आहे. वेलची पावडर घालणार आहोत फ्लेवरसाठी 1/2 चमचा. आता हे दोन्ही घातल्यानंतर आपण छान आता मिक्स करून घेणार आहोत. साखर चांगली विरघळून द्यायची. आता फ्लेवरसाठी इथे मी काजूची पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही काजूची पेस्ट घाला, पिस्ताची घाला, कोणतीही घातली तरी चालेल. थोडंसं मी केशर घातलं आहे. तुमच्याकडे केशर असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आपण यामध्ये काजूची पेस्ट करून घातली होती तर ती थोड्या वेळासाठी आपल्याला शिजून घ्यायची आहे. काजूची पेस्ट घातल्यानंतर बघा किती छान असं घट्ट आपलं हे दूध तयार झालं आहे. इतकं आपल्याला दूध घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे करण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटे मोजून लागली आहे. अशा पद्धतीने दूध आता घट्ट झाल्यानंतर गॅस मी बंद करून घेतला आहे. आता आपण हे दूध थंड करून घ्यायचं आहे. थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर पटकन हे दूध थंड होऊन जाईल. पण मी असंच थंड केलं आहे. हे थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. यामुळे काय होणार तर आपल्या कुल्फीला छान असं टेक्स्चर येणार आहे. मस्तपैकी आपण थोडं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेतलं आणि मिक्सरला फिरून घेतलं. असं केल्याने आपली कुल्फी ही क्रीमी क्रीमी होईल. अगदी आपण विकत आणतो ना तशाच पद्धतीची आपली कुल्फी तयार होईल. आता मी कुल्फी मोल्डमध्ये हे दूध घालून घेते आहे. तुमच्याकडे कुल्फीसाठी कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही पेलामध्ये किंवा ग्लासामध्ये, अगदी तुम्ही पेपर कप असतात त्यामध्ये सुद्धा ही कुल्फी बनवू शकता. थोडंसं दूध उरलं तर मी मटक्यामध्ये घालून मटका कुल्फीसुद्धा बनवते आहे. यावरती ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावला आहे, त्यामुळे काय होतं बर्फाचं पाणी याच्यामध्ये जाणार नाही. आता ही कुल्फी सेट होण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये 8 तास ठेवून देणार. 8 तासानंतर मस्तपैकी आपली क्रीमी क्रीमी कुल्फी तयार झाली आहे. तर आज ही घरी बनवलेली कुल्फी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.